मल्ली सप्तशती आमच्या प्रतिनिधी दाखवत आहेत. हा ग्रंथ वाचल्यानं काय होतं, ज्या कुटुंबामध्ये अशांतता आहे, बऱ्याच वेळा बाप घरात असला तर बेटा बाहेर निघून जातो, कंसात बाप बेट्यांचं जमत नाही, वैचारिक मतभेद आहेत, अशा वेळी आपण या खंडोबाची सेवा करणं खूप क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण प्रति रविवारी कुटुंब प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठन वाचन मनन करावं, म्हणजे घरात शांतता प्रस्थापित होईल. अनेक समस्या अडताना मुलाबाळांच्या मुलींचे विवाहाचे प्रश्न ऐरणीवर आहे, प्रश्न नोकऱ्यांचा आहे, प्रश्न आजारपणांचा आहे, प्रश्न घरकुलांचा आहे, प्रश्न अपत्याचा आहे, असे अनेक प्रश्न आहेत, वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, राष्ट्रीय आहेत आणि आध्यात्मिक सुद्धा आहे. या पाचही अंगांकडे या कार्यातून बघितलं जातं आणि त्या पद्धतीची सेवा करण्याला आपणाला मोभात आता संधी मिळाली आहे. म्हणून आपण या मल्हारी सप्तशतीचं कृपया प्रति रविवारी पारायण करावं. खंडोबाची सेवा म्हणून मल्हारी सप्तशतीचे आपण 7 पारायणं करावीत. खंडोबाला मूळ ठाणी जाऊन, मूळ ठिकाणी जाऊन त्यांना एक धोतर उपरण, सव्वा पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य एवढा जरी केला, बाकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं ही बाब सर्वांना परवडणारी आहे, आवडणारी आहे, एवढं पुरेसं आहे. आणि 7 पारायणं झाल्यानंतर ज्यांना रविवार उपवास आहे अशा व्यक्तीला भोजन द्याव. एवढ्यात सारं काही संपलं, सारं काही आलं, या व्यतिरिक्त अजून खर्चात पडण्याचं कुणालाही प्रयोजन नसावं. जे करत असेल त्यावर बोलायचं काम नाही, परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या खिशाला कुठलीही झळ बसू नये म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन. म्हणून येणेप्रमाणे आपण या खंडोबाची भक्ती कृपया प्रति रविवारी किमान करावी. रोजही केली तर ते नाही म्हणणार नाही, परंतु सुट्टीचा दिवस तुम्हाला आपला वेळ पर्यटनात घालण्याऐवजी आध्यात्मिक सेवेत घालवला तर त्याची फळं निश्चितपणे चांगली मिळतील, यात अजिबात दुमत नाही. म्हणून या ग्रंथाचं असामान्य महत्व या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे, त्याचं कृपया सर्वांनी कुटुंब प्रतिनिधींनी त्याचं एकदा मनन करावं, वाचन करावं, त्याचं उपासक व्हावं. अन्य ज्यांच्या कुटुंबात समस्या आहेत त्यांना वाचण्यासाठी आपण त्याची उपलब्धता करावी.